आरोग्य विभागातील नोकर भरतीच्या संदर्भातील आजचा जो गोंधळ आहे याला केवळ आणि केवळ राज्य सरकार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हे जबाबदार आहेत. 3 दिवसापूर्वी मी स्वतः राज्य सरकारला यातल्या गोंधळाची कल्पना दिली होती. राज्य सरकार ढिम्म होतं. एवढंच नव्हे तर जी कंपनी ब्लॅकलिस्टेड आहे अन्य राज्यामध्ये त्याच कंपनीला काम पुन्हा राज्यात का दिलं गेलं या संदर्भात गेल्या अधिवेशनामध्ये मी प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावेळेला असं उत्तर दिलं होतं की या संदर्भातली चौकशी आम्ही करू, परंतु ब्लॅकलिस्टेड कंपनीलाच पुन्हा कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम हे केवळ आणि केवळ भ्रष्टाचारामुळे झालेलं आहे. विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप झालेला आहे. त्यामुळे आमच्या 3 मागण्या आहेत. 1 तर विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. क्रमांक 2 परीक्षा पुन्हा कधी घेतल्या जातील याची माहिती तात्काळ संध्याकाळपर्यंत जाहीर करा. राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा आणि या भ्रष्टाचारी कंपनीला कोणी काम दिलं या सगळ्याची CID मार्फत निपक्षपाती चौकशी 1 महिन्यात पूर्ण करून यातल्या दोषींना शासन करावं अशी माझी मागणी आहे.